भाजपातील गटबाजीवर बॅनरवारची ठिणगी. नितीन मडावी तालुक्यातील प्रेमासाई माजी नगराध्यक्ष यांचा आरोप. भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली संयुक्त पत्रकार परिषद. राळेगाव तालुक्यातील बॅनरवारचे प्रकरण चिघळण्याची चिन्हे राजकीय वर्तुळात उमटू लागली आहेत. भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नितीन मडावी व त्यांना समर्थन करणाऱ्या भाजपातील गटाला बंडखोर घोषित करून पक्षपातळीवर कारवाई करण्यात येण्याची माहिती दिली. दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भावनाताईंना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसेल तर असे प्रत्येक बॅनर फाडून फेकल्या जाईल असा इशारा देणारे भाष्य केले. मात्र या सर्व प्रकरणात बॅनर नेमके फाडले कोणी हा प्रश्न निरुत्तरच आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरता राळेगाव मतदारसंघातून भाजपाची तिकीट मागण्यास उत्सुक आहेत. भाजपातीलच एक गट त्यांना घेऊन मतदारसंघात फिरताना दिसतो. नवनिर्वाचित खासदार भावना गवळी यांच्या विजयाबाबत नितीन मडावी यांनी बसस्टँडवर मोठे शुभेच्छा बॅनर लावले. अज्ञात व्यक्तीने हे बॅनर फाडले. विशेष म्हणजे या बॅनरवर स्थानिक आमदार भाजपा पदाधिकारी यांचे फोटो किंवा नावे देखील नाहीत. पत्रकार परिषदेत याचा निषेध करण्यात आला. निवडणुकीदरम्यान नितीन मडावी व हा गट कुठेच नव्हता. स्थानिक आमदार डॉक्टर अशोक उईके मतदारसंघात चांगले काम करीत आहेत. कार्यकर्ते व जनता त्यांच्या सोबत आहे अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष बाळासाहेब कविश्वर, शिवसेना तालुका अध्यक्ष विनोद काकडे, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, पंचायत समिती सदस्य प्रवीण तायडे यांनी दिली. माजी नगराध्यक्ष बबन भगारे यांनी नितीन मडावीची कार्यशैली प्रेमासाईसारखी असल्याचे भाष्य केले. महावाईसाठी अक्षय काळे, राळेगाव.